नेवासा तालुक्यातील सोनई येथील व्यंकटेश पत संस्थेमध्ये 4 वर्षापूर्वी झालेल्या 1,93,00,000 अपहरण प्रकरणी आज नगरच्या आर्थिक गुन्हा शाखेच्या पथकाने 2 संचालकास अटक केली आहे. या कारवाईनंतर इतर संचालकात घबराट पसरली आहे. सन 2016-17 मध्ये सोनई येथील व्यंकटेश पत संस्थेत सामुदायिक कट कारस्थान रचून व पदाचा दुरुपयोग करत संस्थेची फसवणूक करून 1,93,07,406 रुपयाचा अपहरण झाला होता. या प्रकरणी त्यावेळेस कर्मचारी श्याम सुंदर शंकर खामकर, गणेश हरिभाऊ गोरे, गणेश अंबादास तांदळे आदींची अटक करण्यात आली होती. यातील 2 कर्मचारी काही रक्कम भरून जामिनीवर सुटले, मात्र 1 आरोपी अजूनही जेलची हवा खात आहे. नगरच्या आर्थिक गुन्हा शाखेत पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण व पथकाने संचालक तेजकुमार हिरालाल गुंदेचा व गोपाल रूपचंद्र कडेल या दोघास अटक केली आहे. सोनई पोलीस ठाण्यात सुविधा सुविजय सोमानी यांच्या फर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 11/2018 भागवी कलम 406, 409, 420, 467, 468, 471, 120 ब नुसार गुन्हा दाखल आहे. पत संस्थेच्या अपहरण प्रकरणाने अनेक ठेवीदार अडचणीत सापडले असून ठेवीदारांनी संचालकास अटक होण्यासाठी यापूर्वी उपोषण केलेले आहे. मी अजित महादेव बडे राहणार सोने. मी व्यंकटेश पतसंस्थेचा एक ठेवीदार आहे. गेली 4-5 वर्षापासून माझ्या ठेवीचा मला एकही रुपये काय मिळालेला नाही आहे. आम्ही वेळोवेळी आंदोलन केले, वेळोवेळी आत्मदहनाचे इशारे दिले, पण आज तगायत आम्हाला एकही रुपये काय मिळाला नाही. त्यामुळे संबंधित कर्मचारी असो, संबंधित संचालक मंडळ असो, तर यांच्यावर उचित कारवाई इथून मागं कुठे कुठं काही झाली नाही. आणि 2 दिवसापूर्वी 2 संचालक यांना अटक झाली आणि राहिलेले 9 संचालक हे फरार आहेत. तर हे 2 नाटक झालेल्यावर काही ही गोष्ट काही थांबणार नाही. तर राहिलेले 9 संचालक यांना त्वरित अटक करावी व आमच्या गोरगरिबांचे जे ठेवी आहे आणि माझ्याबरोबर अनेक गोरगरीब आहे का, त्यांच्याही ठेवी लवकरात लवकर मिळाव्यात अशी अपेक्षा धरतो. आणि संबंधित जी काही यंत्रणा आहे त्यांनी त्यांच्यावर उचित कारवाई करण्यात यावी.